नमस्कार सेतू अभ्यास इयत्ता चौथी विषय गणित व इंग्रजी दिवस सदतीस वा विषय गणित घटकाचे नाव आकृतिबंध मुलांना आपण मागील व्हिडिओमध्ये आकृतिबंध म्हणजे काय तसंच वेगवेगळ्या प्रकारचे आकृतिबंध पाहिले पुढील चित्रामध्ये फरशीच्या सहाय्याने तयार झालेला आकृतिबंध आपल्याला दिसत आहे या ठिकाणी तुम्हीसुद्धा एक आकृतिबंध तुमच्या कल्पनेने तयार करायचा आणि तो रंगवायचा आहे या नमुना आकृतिबंधांचे नीट निरीक्षण करा तुमच्या असे लक्षात येईल की या ठिकाणी फरशांची जुळणी एका विशिष्ट प्रकारे केलेली आहे दोन फरशांमध्ये मोकळी जागा राहिलेली नाही किंवा जमिनीचा भाग उघडा राहिलेला नाही हे तुमच्या लक्षात येईल याप्रमाणे तुम्हीसुद्धा तुमच्या कल्पकतेने वेगवेगळ्या प्रकारचे आकृतिबंध वहीमध्ये तयार करा पुढील संख्यांमध्ये काही आकृतिबंध आहे तो ओळखा आणि पुढील संख्या शोधा पहिल्या ओळीत तीन सहा नऊ बारा हे अंक दिलेले आहेत तर त्याच्या पुढील संख्या आपल्याला शोधायची आहे या आकृतिबंधाचे नीट निरीक्षण करा काय लक्षात आले तुमच्या बरोबर या ठिकाणी तीनचा पाडा तयार झालेला आहे तिन्हा एक तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन चौक बारा पुढची संख्या येईल पंधरा म्हणजेच पुढील प्रत्येक संख्या संख्याही तीनने वाढलेली आहे या ठिकाणी तीनचा टप्पा आपल्याला दिसून येत आहे दोन नंबरच्या ओळीत पहा दोन पाच आठ अकरा या संख्या दिलेल्या आहेत या आकृतिबंधाचे देखील नीट निरीक्षण केल्यास असे लक्षात येते की दोन या संख्येमध्ये तीन मिळवल्यास पाच ही संख्या मिळालेली आहे त्यानंतर पाचमध्ये तीन मिळवले आठ आठमध्ये तीन मिळवले अकरा आणि अकरामध्ये तीन मिळवल्यास या ठिकाणी उत्तर येईल चौदा पुढील आकृतिबंद पहा एकवीस सतरा तेरा नऊ या आकृतीबंधाचे नीट निरीक्षण केल्यास तुमच्या असे लक्षात येईल की पहिली संख्या आहे एकवीस त्यानंतरची संख्या आहे सतरा म्हणजे एकवीसमधून चार कमी केले की या ठिकाणी पुढची संख्या मिळालेली आहे सतरा सतरामधून चार कमी केले तेरा आणि तेरामधून पुन्हा चार कमी केल्यास नऊ आणि नऊमधून चार कमी केल्यास या ठिकाणी पुढची संख्या मिळेल पाच म्हणजेच या ठिकाणी प्रत्येक पुढील संख्या ही चारने कमी झालेली आहे पुढील आकृतिबंध चार आठ सोळा बत्तीस या ठिकाणी देखील तुम्ही नीट निरीक्षण करा तुमच्या असे लक्षात येईल की चार या संख्येच्या दुप्पट चार दुने आठ आठच्या दुप्पट सोळा सोळाच्या दुप्पट बत्तीस आलेले आहे म्हणजे या ठिकाणी प्रत्येक संख्येची दुप्पट केलेली आहे आता बत्तीसच्या दुप्पट येईल चौसष्ट या आकृतिबंधावरून तुमच्या लक्षात आलेच असेल की संख्यांच्या आकृतिबंधामध्ये काही वेळेस बेरीज काही वेळेस वजाबाकी तर काही वेळेस टप्प्यांची संख्या किंवा गुणाकार भागाकार या क्रियासुद्धा येऊ शकतात नीट निरीक्षण केल्यास आपले ते सहज लक्षात येईल मुलांनो या ठिकाणी दिलेल्या दिनदर्शिकेचे नीट निरीक्षण करा नऊ तारखेच्या तिरप्या मांडणीतील संख्यांची बेरीज सारखी आहे एक अधिक नऊ अधिक सतरा यांची बेरीज करून पहा किती येईल बरोबर या ठिकाणी त्यांची बेरीज आलेली आहे सत्तावीस त्याचप्रमाणे तीन अधिक नऊ अधिक पंधरा यांची देखील बेरीज या ठिकाणी आलेली आहे सत्तावीस उभ्या आणि आडव्या मांडणीतसुद्धा तुम्हाला हाच आकृतिबंध दिसतोय का पहा बरं दोन अधिक नऊ अधिक सोळा यांची बेरीज करून पहा किती येईल यांची बेरीजसुद्धा या ठिकाणी सत्तावीसच आलेली आहे त्याचप्रमाणे आडवी मांडणी आठ अधिक नऊ अधिक दहा या ठिकाणी यांची बेरीज देखील सत्तावीस आलेली आहे दिनदर्शिकेचे नीट निरीक्षण केल्यास तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे आकृतिबंद आढळून येतील ते कोणकोणते आहेत त्यांना पेन्सिलीने खुणा करायच्या आहेत सब्जेक्ट इंग्लिश हॅलो स्टुडंट्स टुडे वी आर गोईंग टू लर्न अल्फाबेट सॉंग इयत्ता तिसरीमधील इन द वर्ल्ड ऑफ लेटर्स ही कविता आता आपण ऐकूया लिसन रिपीट अँड सिंग ऐका माझ्या पाठोपाठ म्हणा A ate an apple, B bounced a ball, C cut a carrot, and D dressed a doll. E eats eggs and apples, flat, G grows grapes, and H hangs a hat. I is on an island, J jumps and jogs. K keeps kittens and L lifts logs. Yum makes mistakes. N needs a nurse. O obeys orders and P patches a purse. Q queued up quickly. R rolled and rose. Y spoke slowly and T touched his toes. You uses umbrellas. V has a violet van. W washes windows whenever he can. X hides in boxes. Y says me and you. Z says zigzag zoom. hurray we are through. Identify the first letter of the line and encircle it everywhere in the line. ओळीतील पहिले अक्षर ओळखा आणि त्या ओळीत जेथे जेथे ते अक्षर आहे त्याला गोल करा फॉर एक्झाम्पल ए एट अँड ॲपल या ठिकाणी ओळीतील पहिले अक्षर आहे ए आणि ज्या ज्या ठिकाणी ए हे अक्षर आलेले आहे त्यांना गोल केलेले आहे याप्रमाणे आपण प्रत्येक ओळीतील पहिल्या अक्षराला गोल करूया बी बाउंस्ड अ बॉल या ठिकाणी पहिले अक्षर आहे बी बीला गोल करूया सी कट अ कॅरोट अँड तिसऱ्या ओळीतील पहिले अक्षर आहे सी ला गोल करूया नेक्स्ट डी ड्रेस्ड अ डॉल या ठिकाणी डी हे अक्षर आहे म्हणून डीला गोल करूया मुलांनो तुम्ही ही कविता आपल्या वहीत लिहून काढा आणि ओळीतील पहिले अक्षर ओळखून त्या ओळीत जेथे जेथे ते अक्षर आहे त्याला गोल करा नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे राईट द लेटर्स ऑफ इंग्लिश अल्फाबेट कॅपिटल अँड स्मॉल तुमच्या वहीमध्ये इंग्रजी मुळाक्षरे कॅपिटल आणि स्मॉल लेटर्स लिहून काढा